वास्तव्य कधी स्वीकारणार आहात की नाही का ह्या अशा बारीक गोष्टींवर ज्याला गांभीर्य नाहीये त्याच्याकडे लक्ष विचलित करून आमच्यासारख्या महिलांना अजून दुर्बल का बनवताय? माझ्यावर कुणी टीका करायची त्यांनी आधी घरात आपल्या महिलांशी कसं वागतायत त्याच्यावर भाष्य केलेलं मी 100 केसेस आणून दाखवू शकते. 100 केसेस की वस्तुस्थिती आहे की काही गोष्टीच्या मागच्या घटना वेगळ्या असतात. कीर्तनकार निवृत्तीनाथ इंदुरीकर महाराज यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे आणि त्या वादग्रस्त वक्तव्यावर पुण्याच्या मनसेच्या महिला शहराध्यक्ष ज्या आहेत रुपालीताई ठोंबरे यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. ताई, तुमच्यावर सर्व स्तरातून टीका होती आहे की निवृत्तीनाथ महाराज एकीकडे स्त्रियांसंदर्भात असं वादग्रस्त वक्तव्य करतात आणि तुम्ही त्यांना पाठिंबा देता, म्हणून तुमची नेमकी त्या वक्तव्यासंदर्भातली भूमिका काय? मी पाठिंबा दिलेला नाही आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी जे काही समविषम सांगितले तो स्त्री संघ म्हणल्यावर लैंगिक विषय येतो. लैंगिक विषयावर आपण स्पष्टपणे बोलत नाही म्हणून माझी माता भगिनी दिवसा ढवळ्यात जाळली जाते, तिला गर्भात मारली जाते, त्याच्यावर तुम्ही कडक कायदे करत नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल करत नाही. आणि महाराज, मी त्या महाराजांची अनुयायी नाही आहे आणि त्या महाराजांनी काही उपदेश दिला त्या आयुर्वेदिक पुस्तकात मी वाचलेले कोण म्हणतं गुरुचरित्राचा मला काल त्या एखाद्याने स्वतःचा अध्याय. तुम्ही वास्तव्य कधी स्वीकारणार आहात की नाही का ह्या अशा बारीक गोष्टींवर ज्याला गांभीर्य नाही आहे त्याच्याकडे लक्ष विचलित करून आमच्यासारख्या महिलांना अजून दुर्बल का बनवताय? ज्याला संघ करायचा आहे, संघ म्हणजे जे नवरा बायको काय आपल्या भाषेत त्याला हनीमून म्हणतात, तो चंद्रावर करतो का गोव्यात करतो का कुठं करतो, तो महाराजांनी सांगितलं म्हणून करणार नाही. त्याच महाराजांनी काही जर समाज जे लोक लावणीला बसतात पुरुष, ते जर पुरुष त्या कीर्तनाला बसत असतील आणि त्या कीर्तनाच्या ओघ्यात उपदेशात ते बोलून गेलेले तर त्या गोष्टीला एवढं गांभीर्य देण्याचं कारण नाही आणि तो गुन्हाही होत नाही. एक कायदेची मी वकील आहे त्याच्यामुळे मला थोडंफार ज्ञान आहे. विनाकारण प्रसिद्धीसाठी एखाद्याला टार्गेट करण्यासाठी ते माझं काम नाही आहे. मी सक्षम स्त्री आहे, माझे निर्णय मी घेते. मला ती गोष्ट गांभीर्याने घेऊशीच वाटली नाही, त्याच्याही पेक्षा मी महिलांना सक्षम करण्यासाठी सुरक्षित करण्यासाठी आपले कायदे कसे कडक होतील याच्याकडे लक्ष दिलेलं कधीही योग्य. त्याच्यामुळे माझ्यावर कुणी टीका करायची त्यांनी आधी घरात आपल्या महिलांशी कसं वागतायत त्याच्यावर भाष्य केलेलं मी 100 केसेस आणून दाखवू शकते. 100 केसेस की वस्तुस्थिती आहे की काही गोष्टीच्या मागच्या घटना वेगळ्या असतात. आणि इंदुलकर महाराज असतील त्यांनी काय काय बोलले ते बोलले सगळंच घेणार आहात का तुम्ही? बरं, तो असा आहे का मोका लावण्याचा गुन्हा आहे का? ज्यांनी विकृतनी मारलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ना, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि माझा पाठिंबा नाही, मी त्या गोष्टीकडे लक्ष देण्यासारखं तो विषय नाही, एवढंच माझं म्हणणं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, ते म्हणजे त्या औरंगाबादला राज ठाकरे यांचा दौरा आहे, जस्ट ते रवाना झालेत औरंगाबादला. तर औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून सध्या शिवसेना असं म्हणते की आमचा मुद्दा जो आहे संभाजीनगर करण्याचा गेल्या 20 वर्षांपासूनचा आहे, तो मनसे हा मुद्दा शिवसेनेकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा मुद्दा होता तर त्यांनी नाव द्यायचं होतं. आता माननीय राजसाहेब ठाकरेंनी मुद्दा घेतलाय, होतं की नाही तुम्हाला काही दिवसात कळेल. काही लोक असतात या समाजात काम करत असताना फक्त प्रसिद्धीसाठी आणि तो प्रश्न रेंगाळत ठेवायचा असतो, आणि काही लोक असतात की जो प्रश्न हातात घेतला की तो तडीच नेला जातो, असे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत. त्यामुळं तो आता मुद्दा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी घेतल्यावर नाव होतं की नाही तुम्ही आखोडो देखा हाल बघताल. तर आपल्यासोबत होत्या रुपाली ताई पाटील, ज्यांनी सांगितलं की आता संभाजीनगर जे नाव औरंगाबादचं ठेवण्यात येणार आहे ते होतंय की नाही ते मनसेच्याद्वारे आपल्याला कळेलच. आणि निवृत्तीनाथ महाराज यांना जरी पाठिंबा दिला नसला तरी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करताय अशी त्यांची वाट. आरती मोरे, SW News मराठी, पुणे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन SW News ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त SW News वर.